पोलिसांची दडपशाही सुरू आहे असं तिथल्या स्थानिकांचा आरोप आहे. मारुती सोमगावी रिफायनरी जी आहे ती त्याच जागेवरती उभं राहणार किंवा दुसऱ्या जागेचा पर्याय विचार केला जाणार आहे का? कारण सकाळपासून तिथं स्थानिकांची धरपकड सुरू आहे, पोलीस बळाचा वापर केला जातो. नाही, कसं आहे, शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाप्रमाणे त्या ठिकाणी काम चालू करण्याचा आदेश दिलेला आहे आणि त्या कामाची सुरुवातमध्ये काही लोकांच्या अडीअडचणी असेल, त्यांच्या काही मजबुरी असेल, त्यांचा काही प्रॉब्लेम असेल, तर सरकार याच्यावर अंतिम निर्णय घेईल. शेवटी कसं आहे का, जी पॉलिसी डिसाईड होती ती सरकारच्या वतीने जी पॉलिसी डिसाईड झालेली त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हेच करू शकतात. परंतु जी काही तिथलची परिस्थिती आहे, कायदा सुव्यवस्था कोणीही हातामध्ये घेऊ नये. शेवटी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये जे कायदा आहे, कायद्याप्रमाणे जे काम चालतं आहे त्यांना काम करण्यासाठी त्या ठिकाणी अडचण असेल तर निश्चित त्याच्यावर मुख्यमंत्री महोदय अंतिम निर्णय घेतील. संजय राऊत असं म्हणतात की तिथं जालियनवाला बाग हत्याकांडासारखी परिस्थिती निर्माण होते की अशी शक्यता आहे, पोलीस तिथल्या स्थानिकांवरती लाठीचार्ज करतात, अत्याचार महिलांना मारण केली किंवा तिथं मीडियाला पण बचाव केला काही वेळ जाण्यात नाही. एक लक्षात घ्या, संजय राऊत काय बोलतात, कसं बोलतात, कशामुळे बोलतात, कशा परिस्थितीमध्ये बोलतात त्याच्याबद्दल काही उत्तर देणं मला सोयीस्कर होणार नाही. परंतु शेवटी कोणावर बी अन्याय होऊ नये ही गोष्ट आपली बरोबर आहे. त्या ठिकाणची परिस्थिती मला काही माहीत नाही, परंतु संजय राऊत जे बोलू लागले त्या पद्धतीने शासन त्याच्यावर अंतिम निर्णय घेताना जे काही काम, शेवटी आपल्या राज्यामध्ये नाविन्यपूर्ण नवीन नवीन योजना यायला पाहिजे, मोठे उद्योग यायला पाहिजे, मोठा व्यवसाय चालू व्हायला पाहिजे, मोठ्या प्रमाणावर विकासाचे कामं व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये जनता ज्यावेळेस विरोध करते त्यांचाही विचार व्हायला पाहिजे आणि याचा निश्चित विचार सन्माननीय मुख्यमंत्री मोदी करतील. महिलांना मारहाण करणे किंवा त्या ठिकाणी मचाव करणं लोकांना जाण्यास मला आता बाकीच्या मी तुम्हाला जी माहिती देऊ लागलो ती पहिले ऐका. आम्ही आता राज्यामध्ये येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शेती हा विषय, जसं आम्ही पहिले 6 महिन्या अगोदर बोललो होतो मी, का प्राथमिक शिक्षणापासून तर हायर शिक्षणापर्यंत कृषी हा एक विषय शासनाच्या विचाराधीन होता. आज सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब, त्यांचे सचिव, आमचे आयुक्त, त्यांचे आयुक्त, आम्ही सर्वांनी आज संयुक्त दोघांनी जो शिक्षणाचा एक शेती विषयावर कृषी विभाग आणि विशेषतः शिक्षण विभागाने जो एक नवीन पॅटर्न तयार करून दिला होता आज तो स्वीकृत झाला आणि येणाऱ्या वर्षापासून हा कृषी हा विषय प्राथमिकपासून तर माध्यमिकपर्यंत लागू होईल. ही खरं सर्वात महत्त्वाची बातमी आहे. कमीत कमी शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर व्हावं, कमिशनर व्हावं, उद्योगपती व्हावं, व्यापारी व्हावं, अधिकारी व्हावं, कर्मचारी व्हावं, पण काही नाही झाला तर उत्कृष्ट शेतकरी व्हावं आणि तो शेतकरी बांधव त्यावेळेस मुलगा शिकून घरी गेला तर त्याच्या आईवडिलाला अत्याधुनिक पद्धतीची नवीन टेक्नॉलॉजीची जी शेती आहे त्या शेतीची कार्यपद्धत लहानपणापासून तो शिकला तर त्याला पुढं शेती करण्यासाठी अडचण येणार नाही, हा त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी. यामध्ये हा विषय ऐच्छिक असणार आहे की ऐच्छिकचा प्रश्न नाही, 100% लागू होणार आणि सर्व शाळेमध्ये लागू होणार, सर्व शाळेमध्ये यासाठी लागू होणार. त्यांच्यासाठी आम्ही विचार करतोय का काही गावामध्ये गावठाण किंवा गायरान जमीन असली ती त्या शिक्षण विभागाला द्यावी आणि त्या माध्यमातून आमचे कृषी सहाय्यक जे आहेत त्यांनीही एक तासभर त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये या शिक्षणाच्या बाबतीत, शेतीविषयी शिक्षणाच्या बाबतीत याचाही विचार आम्ही दोन्हीही सचिवांना, सचिव लेवलवर आणि दोन्ही आयुक्त हे बसतील आणि त्याच्यामधला आम्हाला कशा पद्धतीने त्याचा उपयोग त्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक दर्जामध्ये ही शेती विषयाबद्दल त्याला शिकवण्याची कार्यपद्धत निश्चित करतील. मुख्यमंत्री सुट्टीवर गेलेत, मुख्यमंत्री सुट्टीवर गेलेत, गेल्या काही दिवसात ज्या काही हालचाली सुरू आहे आणि भाजपच्या एकूण या हालचालींना कंटाळून किंवा उद्विग्न होऊन मुख्यमंत्री सुट्टीवर गेले. मुख्यमंत्री महोदय कुठेही सुट्टीवर गेलेले नाही, मुख्यमंत्री महोदय त्यांच्या मूळ गावी गेलेले आहे आणि मूळ गावही ते सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचा गाव आहे त्या गावाला गेले आणि 1-2 दिवस गावाकडे गेले तर मुख्यमंत्री सुट्टीवर गेले असं म्हणता येणार नाही. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या आयुष्यामधले जीवनामधले 24 तासमधून 18 तास काम करतात, त्याबद्दल सुट्टीवर जाण्याचा मला तर माहिती नाही, पण तुम्हाला जी माहिती असेल सुट्टी हा शब्द नाही, परंतु त्यांच्या गावाकडे गेले आणि गावाकडे जाणं हे काही गैर नाही आहे.
त्यांची नाळ जी आहे ती ग्रामीण भागाची जुडलेली आहे, शेतावर जातात, वस्तीवर जातात, स्वतः काम करतात यासाठी। पण जे काही हात मिचवली गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्ष, अजित पवार किंवा राष्ट्रवादी मधला तुमची जी कॅमेऱ्यामध्ये जी आंख मिचवली चालू आहे ती वेगळी आहे। आमच्या सरकारला त्या आंख मिचवलीशी काहीही संबंध नाही आणि याचा आमच्या सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही। कारण निलमताई म्हणतात की पुढे काही घडू शकते, कदाचित परत येऊ शकतात आमचे म्हणजे मातोश्रीचे दार त्यांच्यासाठी खुले। आता एक लक्षात घ्या, एक माणसासाठी दार खुला झाला तर प्रश्न मिटला। वाद करण्याचा माझा काही मुद्दा नाही आहे। मी एकच बोलतो की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आम्ही 40 आमदार, लाखो कार्यकर्ते शिवसेनेचे, पूर्ण विश्वास 100% एकनाथ शिंदे साहेबांवर आहे। एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्याला मान्य राहील। म्हणजे तुमची वेळप्रसंगी तयारी आहे परत फिरण्याची? मी काय बोलू लागलो, एकनाथ शिंदे साहेबाला हे विचारा, मी आमचा सर्व लाखो कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये, खेड्यामध्ये, पाण्यामध्ये, वाडीमध्ये, वस्तीमध्ये, तांड्यामध्ये त्यांना मानणारा जो शिवसैनिक आहे त्या शिवसैनिकाचा 100% विश्वास एकनाथ शिंदे साहेबावर आहे। आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये जो निर्णय त्यांनी घेतला, जो उठाव केला, त्याच्या परिणामात तुम्हाला आज दिसतंय का आपण ज्या ठिकाणी आज आयुक्त कार्यालय या शहरासाठी, या पुणे शहरामध्ये महाराष्ट्राचा कृषी आयुक्तालय 250 कोटी रुपयाचा कामाचा शुभारंभ, त्याची मी आज आढावा घेतला आणि एक अत्याधुनिक भव्य असा कृषी आयुक्तालय महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कोणत्याही कामासाठी आला तर एक छताखाली सर्व कृषी विभागाचे अधिकारी मिळण्यासाठी, बसण्यासाठी आणि त्याला त्याच्या काम करण्यासाठी कृषी आयुक्तालयाची आत्ताच मीटिंग झाली आणि मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय तारीख देतील आणि त्याचं भूमिपूजन होईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।